मनोज जरांगे पाटील आज समाज बांधवांसह मोठ्या संख्येनं मुंबईकडे निघणार आहेत. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन देखील सज्ज झालं असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त वडीगोद्री फाटा येथे लावण्यात आलाय. होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, शीघ्र कृती दलाचे जवान असे सुमारे 1500 पोलिसांचा तगडा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी लावण्यात आलाय. जरांगे पाटलांचा मुंबई दौरा शांततेत पार पडावा, या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. शिवाय ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर या पायी पद यात्रेवर राहणार आहे. जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं, शेकडो माता मौल्यांच्या कपाळांचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघतंय, त्यामुळे मी रात्रीपासून व्यथित झालो असं म्हणत जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. आपले लेकर मेले आहेत, आता ते आपल्यात नाहीत, मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय, त्यामुळे मी आता अंतरवालीतूनच आमरण उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. या मोर्चा दरम्यानही राज्य सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तेज वार्ता न्यूज नेटवर्क जालना. मी समाजात असत तर मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता हातावर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही, कारण पोरं मराठ्यांचं मोठं झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलं. मी आता रात्रभर जो आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणार, मी तुमच्या असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं. आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांची पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघतंय हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात तरी पण हे देत नाहीत. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होत आहे की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालोय. फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता माग आटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजात मोठे व्हावं लेकर म्हणून लढणार आहे. वेळ सरकारने आणली आणि सरकारमधल्या अशी शक्यता नाकारता येत नाही, त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार? नाही नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध, त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची. कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे. हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो. नसता मी इतका कणखर आहे की मी सरकारलाच काय, मी कोणालाच घेण येत नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आलो. फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो, शेवटी माणसाची माणुसकी ज्यावेळेस काळजा जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत, त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले, ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं, ते आईच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं आपल्यामुळं, ते ध्यानात आलं की मी थोडासा क्यू होतो. म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं लावून बी जीवाची बाजी लावायची आणि इथून लावायची, आपण इथूनच आमरण उपोषण करून जाऊ. शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं, परंतु मी माझ्या मायबाप्पाला सोडून 500-600 किलोमीटरवर जातोय. मी असो नसो तुमच्यात, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं. आता थांबवण्याचा प्रयत्न होईल असेही नाकारता येत नाही, ते तसं करू शकत नाही, कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणत्या बाजूने मग आता मुंबईकडून येणारे कोण
आपण मुंबईकडे या यात्रा जर गर्दी केली तर समाधान मानलं पाहिजे. मला इतका आज काय बोलावंच कळत नाही. खूप आहे आणि 26 तारखेला बरोबर ना मराठी. आता मात्र मला खरं वाटायला लागलं की या जर आज कोलमडला सांगितलंय मराठी गर्दी केली असं जर झालं असतं मग मात्र वाटला असतं आता मोठे वैष्णव मास्टर. आता मात्र 100% मला मराठी सगळा महाराष्ट्राचा प्रश्न सगळ्याचे आमात जाणार आहे. आपण चालायला पण विचार करायला पण व्यवस्था करायला पण सगळं संस्कार जाणार आहे. आता आमचं आता मात्र माझ्यात ताकद आहे किंवा प्रमाणात मला माझं नाही केलं तो. परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही. आपले हे केशी करण्याच्या नादानादात अन्याय करण्याच्या नादानादात जनता आपल्या जवळची कवशी लांब निघून गेली. हे माणसाचे त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही. परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागलाय आणि आता तरी किमान मराठा समाजाचे मन जिंकणं गरजेचं आहे. हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारने जनतेचं मन मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे. आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा आणि तसली भाषा करण्यापेक्षा गुढी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे. मुंबईपर्यंत पाटील चर्चेचा मार्ग खुला होते. एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर तर ठामच आहेत आरक्षण देणार. त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आहेत. आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून. आपण तर आपल्या मागणीवर ठामच आहेत. त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी. पाटील 3 वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेत आहेत झालेलं मला ते आत्महत्या लक्षात आलं. त्या माता माऊलीची मी 10-5 रुपये सांगताना मदत दिली म्हणून आमचे कुटुंब सांगणार नाही किंवा आमचे माणूस परत येणार नाही मला इतकं कागदाला लागलं की जे आपण आरक्षणासाठी मराठीच्या लोकांनी त्यामुळे आपलं मनुष्य अशी झाली चला आपण दिवस समाजाला अर्पण केलं आता ते काही आमरण उपोषणाचे टॉपच. आता आम्ही सगळे मिळून हा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे तो गेल्या 40 वर्षापासूनचा लढा आहे. हा लढा शेवटच्या टप्प्यावर आहे. याकरता आम्ही जे काही मुंबईला जाणार आहेत ते आरक्षण मिळवूनच इथे येणार आहेत. तोपर्यंत मुंबईतून आमची कसलीच माघार नाही. जीवनराजे इंगळे तुळजापूर. आझाद मैदान तुम्हाला ताब्यात दिले नाही महापालिकेनं. मुंबईचं आझाद मैदान मुंबई ताब्यात दिलं नाही. काय सांगणार सरकारला तुम्ही? सरकारला काय सांगायचं काय त्याची गरज नाही कारण मुंबई सगळी ब्लॉक करायची ताकद या महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठ्यामध्ये आहे. आणि एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोट मराठा मुंबई जाणार आहे. त्यामुळे मुंबई सगळी ब्लॉक करून आम्ही संपूर्ण मुंबईवर राज्य करू.